पुरुष जर का पुरुषपणाचा सापळा सोडून बाहेर आले आणि माणूसपणासारखे त्या वाटेवर जगायला मोकळे झाले तर मला वाटतं स्त्रियांच्या संघर्षाच्या कहाण्या सोप्या होणार आहेत. आणि म्हणून आपण लक्षात घेऊया की पुरुषांनी पण लक्षात घ्यायला पाहिजे की स्त्री चळवळीचं भांडण हे पुरुषांशी नाही आहे. स्त्री विरुद्ध पुरुष असं स्त्री चळवळ कधीही म्हणालेली नाही आहे. पण हे राजकारण आहे सतत म्हणण्याचं, स्त्री चळवळ म्हणजे पुरुषविरोधी चळवळ, तर ती पुरुषविरोधी चळवळ नाही आहे. ती या पितृसत्ताक पुरुषप्रधान व्यवस्थेविरोधात चळवळ आहे. आणि ती चळवळ म्हणूनच स्त्री पुरुष आणि मगाशी मी म्हटलं तसं LGBTIQ सगळ्यांनी मिळून पुढे न्यायची आहे, म्हणजे मग आपण सगळी चांगली माणसं होणार आहे. आजच्या व्यवस्थेत स्त्री चळवळ असं अजिबात म्हणत नाही की स्त्रिया म्हणजे चांगल्या. तर त्या दृष्टीने स्त्रीला पण चांगलं माणूस व्हायचं असेल तर तिला समता, स्वातंत्र्य, मैत्रभाव आणि सामाजिक न्याय पाहिजे. आणि LGBTIQ यांनासुद्धा माणूस पण दिलं पाहिजे. तर या सगळ्यासाठी आपण सगळे मिळून लढूया.